नमस्कार लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मूर्त आणि अमूर्त मुळात हे दोन शब्द तुम्ही आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये सातत्याने ऐकत असाल. देव हा आपण मूर्तीतून मूर्त रूपामध्ये बघत असतो आणि त्याची भक्ती करत असतो, पण दैवी शक्ती ही अमूर्त असते आणि मग अध्यात्मातून आपण या दैवी शक्तीचा शोध घ्यायला लागतो. चित्रकारही आपल्या आध्यात्मिक अशा भावनांचं चित्रण आणि त्याच दैवी शक्तीचं अनुभवलेलं रूप आपल्या अमूर्त अशा शैलीतून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. मुळात दैवी शक्ती म्हणजे काय तर निसर्ग, प्रकृती, जे आपल्या अवतीभोवती असते पण त्याची अनेकदा आपल्याला जाणीवच नसते. मुळात हीच जाणीव करून देण्याचा प्रयत्न चित्रकार आपल्या अमूर्त शैलीतून करत असतो आणि अनेकांना मग ती शैली कळतच नाही असंही होतं. आज आपण मुळात अमूर्त चित्रकला किंवा ही शैली म्हणून त्या चित्रांकडे कसं व्हायचं हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रख्यात चित्रकार पंडित खैरनार सर. सर खूप खूप स्वागत. सर नमस्कार. निलेश नमस्कार. सर अमूर्त चित्रकलेतलं नाव घेतलं की पंडित खैरनार हे प्रख्यात विख्यात असं नाव आहे जगभरातलं. मुळात या पूर्ण प्रवासात, कारण चित्रकार म्हटलं की जसं दिसतं तसं अनेकदा मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि अमूर्ततेकडे जाण्याचा प्रवास जो आहे तो खूप कमी चित्रकारांचा असतो, तुम्ही अमूर्त चित्रकलेकडे वळण्याचा निर्णय का घेतलात? असा निर्णय नाही आहे, ती माझी अनुभव आहेत आणि तसं मला जाणवलं की ह्या शैलीमध्ये मला काम करायला पाहिजे. मुळातच कॉलेजमध्ये असताना मला लँडस्केपचा खूप ध्यास होता, तर तो ध्यास असा खूप वाढत गेला आणि त्याच्यातून लँडस्केप करता करता म्हणजे हॉरायझन लाईन, क्षितिज रेषा वगैरे, झाडं, पानं, फुलं हे हळूहळू त्या रंगातून विलीन होत झाले सरफेस. म्हणजे असं एखाद्या ब्रह्मांडासारखं एकाच वेळेस जमीन, आकाश, डोंगर हे सर आपण बघत असतो असं मला फिलिंग यायला लागलं. तर तशा पद्धतीने मी असं हे करत करून ह्या स्टेजवर आता येऊन पोचलेलो आहे. फक्त ते रंगांच्या किंवा टेक्स्चरच्या माध्यमातूनच ते मला फील करतं की इथे डोंगर आहे बुवा, इथं नदी आहे बुवा, इथं आकाश आहे बुवा, पण तसं काही नाही अक्षरशः. असा हा प्रवास हळूहळू वाढत गेल्यानंतर. अगदी. पण निसर्ग चित्र आपण ज्यावेळी करतो त्यावेळेला आपण त्या चित्रांमध्ये एक विशिष्ट डेप्थ आणण्याचा प्रयत्न करतो, त्याचे रिफ्लेक्शन्स आणण्याचा प्रयत्न करतो, किंवा जो निसर्गदत्त असा रंग असतो तो आणि त्यावर पडणारा उजेड याची ती मूळ मांडणी असते. मग ती मांडणी अमूर्ततेत कशी तयार होत जाते? हा त्यावर जो पडणारा जो उजेड आहे ना, ते लँडस्केप पेंट करताना त्याच्यावरच माझा जास्त ध्यास असायचा आणि त्या वस्तूवर पडलेला जो रंग आणि त्या रंगामधून ती वस्तू आपल्याला रीड करता येत होती की ही अशी अशी अमुक अमुक आकार आहे की अमुक अमुक व्यक्तीचं किंवा वस्तूचं चित्र आहे. तिथून हा प्रवास जास्त सुरू झाला. म्हणून लाईटकडे मी जास्त वळालो. मग लाईटच्या माध्यमातून उजळ छटाच्या किंवा डार्क छटांच्या माध्यमातूनच त्याचं थोडं पुढे सरकत गेलं. मुळात कोणत्याही चित्रशैलीमध्ये शॅडोज आणि लाईट या दोन गोष्टींना अनन्यसाधारण असं महत्त्व असतं आणि त्यातूनच रूप जे असतं चित्रातलं ते तयार होत जातं. तर मुळात अमूर्ततेत अनेकदा या लाईट आणि मग शॅडोज या कशा वाचायच्या, कशा बघायच्या हा मूळ प्रश्न तयार होतो. नाही, वाचण्यापेक्षा त्या कशा बघायच्या त्या बघितल्या पाहिजे. आपण साधी गोष्ट आहे की आपण जेव्हा चालत असतो की आपल्या मागे एक सावली असतो, म्हणजे हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, जसे आपण एखाद्या जमिनीवर उभे हा त्याचा एक रजिस्ट्रेशन असतो, रजिस्टन असतो की आपण उभे आहेत बा. तसंच कॅनव्हासवर किंवा कागदावर रंग लावताना की हा याचा आकार आहे, मग हा त्याचा आकार आहे, ह्याच्यासाठी ही रजिस्ट्री करून देण्यासाठी रंगांचा आपल्याला उपयोग करावा लागतो. मग त्याच्या डार्क छटा आणि उजळ छटा, म्हणजे तिथं ऊन आणि सावली हा प्रकार आलाच की. सर्वसामान्य प्रेक्षक असतात जे चित्र पाहायला येतात त्यांच्या मनातला एक प्रश्न असतो की अरे हे चित्र काय आहे. अनेकदा त्या वेड्या वाकड्या रेषा ज्या असतात त्याचा अर्थच लागत नाही आणि मग अरे ह्यात काय वेगळं आहे हे तर कुणी करू शकतं असा मानणारा एक मोठा समुदाय असतो आणि मग तो त्या अमूर्त चित्रकलेकडे, ॲबस्ट्रॅक्टकडे निग्लेक्ट टाळतो. मुळात ही जी एक मानसिकता तयार होत जाते त्या मानसिकतेला बदलायचं असेल तर काय केलं पाहिजे? मी बघा, फार साधी आणि सरळ गोष्ट आहे. प्रत्येकाला
समुद्रकिनारी फिरायला आवडतो, छान गार वारा आवडतो, छान कोवळं ऊन आवडतं, सनसेट बघायला आवडतं. पण हा जो रंगामार्फ आपल्या शरीरावर किंवा मेंदूंवर किंवा डोळ्यांवर जो परिणाम होणारा असतो, हे एक प्रकारचं ॲस्थेटिक आहे की पण समजा अशा पद्धतीने तुम्ही बघा ना की ह्या चित्रामध्ये कुठला रंग आहे, तो रंग कशासारखा दिसतो, हा झाडाचा हिरवा रंग असतो, आभाळाचा निळा रंग, अशा पद्धतीने बघत गेलं तर चित्र तुम्हाला निश्चितच कळेल. हवा ही आजूबाजूला असते, त्याचं फिलिंग असतं, ती आहे याची जाणीव करून घ्यायची असते, त्याचा आकार नसतो. तसंच त्या चित्रांमध्ये थोडंसं तुमच्या चित्रांमधून आपण म्हणजे तुम्ही एखाद डेमो करताय आमच्या प्रेक्षकांसाठी. नाही, हे एक चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं की मला जितका पातळ रंग लागतो तेवढ्याप्रमाणे माझं मी प्रमाण वाढवलं. हे प्रमाण असं काही स्टँडर्ड प्रमाण नाही आहे, ते माझ्या सवयीचं प्रमाण हा. कारण ब्रशमध्ये खूप कमी कलर घेतो मी आणि एकदम पातळ असे लेअर करत असतो. त्याच्यामुळे काय होतं, आधी केलेलं जे आपल्याला काम आहे त्याची जाणीव शेवटपर्यंत राहते. हे एक मेमरीमध्ये असेल, ते हळूहळू चित्र जसं जसं डेव्हलप होईल तसं तसं मला त्याचा गुण लागेल किंवा कळेल की हे असं असं होतं की हे असं असं मला ही जागा किंवा हे वातावरण किंवा हा टाईम थोडंसं आठवण करून द्या. अशा प्रकारचं एक ते थोडेसे स्टँडर्ड पिरियडमधले जे काही फिलिंग असतात ते सतत कॅरी होत असतात आपल्यासोबत आणि ते मी पाळतो, मानतो आणि ॲक्सेप्ट करतो. आता जो रंग लावला त्याच्यावर मी बऱ्याच काळ विचार करेल किंवा बघत बसेल, नंतर काही सुचलं तर परत दुसरा रंग लावेल किंवा मग अजून परत भरून काढेल किंवा असं काहीतरी करत राहील. पण ही अशी जी काम करण्याची प्रचिती जी आहे ती सतत चालू असते. गरज नाही की आज केलं आणि हे आज काम संपलं, कधी कधी 2-3 महिने पण लागतात. कधी ते एखादा सरफेस असा तयार होतो की त्याच्यावर काहीच करा असं वाटत नाही, कारण ते रिमाइंड नाही होत. मग काही काळानंतर असं वाटतं की हा हे मला जरा पटतंय. हे अशा पद्धतीने मी काम डेव्हलप करत असतो, म्हणजे पुस्तकातून वाचून किंवा असं एखादा रेफरन्स घेऊन असं हे ह्या प्रकारचं चित्र डेव्हलप होत नाही. आता आपण मूर्त आणि अमूर्त म्हणतो, आता हा मूर्त माणूसच ते चित्र काढतो आहे, ते आपल्याला उभ्या डोळ्यांनी साक्षरशः फील होते हा असा स्पर्श आहे, हा पिवळा रंग आहे की हा गुलाबी रंग आहे. मग हे अमूर्त कसं होऊ शकतं, हा मी बऱ्याच लोकांना प्रश्न करतो. खूप वेळ तुमचं चित्र ॲब्स्ट्रॅक्शन नाही आहे, जी गोष्ट आपल्याला दिसते जी फील होते ते ॲब्स्ट्रॅक्ट कसे असू शकते, हा माझा नेहमीचा अट्ठासाचा प्रश्न असतो लोकांना. पण आयडियोलॉजी ॲज अ बिझनेस टर्म्स किंवा व्यवहाराचा टर्म म्हणून लोक यूज करतात. दिस इज ॲब्स्ट्रॅक्शन, दिस इज अ फिगरेटिव्ह. फिगरेटिव्ह म्हणजे त्याच्यात कृती या स्पष्ट दिसतात, ज्या तुम्हा आम्हाला माहिती आहेत की पार्ट आहे, इस्टॅब्लिश इमेज म्हणतो आपण त्याला. आणि याच्यात तसे इस्टॅब्लिश इमेज नाही ना, की हा शोध घेण्याचा प्रकार नाही आहे, पण तो ऑलरेडी आपल्या सारंभूळ स्पेसमध्ये ऑलरेडी ॲस्थेटिक इन्स्टॉल आहे, इस्टॅब्लिश आहे. ते फक्त आपण वाचत नाही किंवा फील करत नाही किंवा त्याच्यामागे धावत नाही. आपली जी आयडियोलॉजी आहे द्रव्य स्वरूपातली, त्याच्यामागे धावत असतो की हे जमीन आहे, हे घर आहे, हे आकाश आहे. फक्त याच्या पलीकडेच आपण मान्यता आहे. चित्रकार म्हणून ज्या काळामध्ये तुम्ही महाविद्यालयातून बाहेर पडला त्यावेळेला कमर्शियल आर्टला खूप महत्त्व होतं आणि प्रत्येकजण कमर्शियल मागे धावत होता, तुम्ही ॲब्स्ट्रॅक्टकडे किंवा अमूर्ततेकडे जाण्याचा विचार का केला? माझ्या घरातूनही तसा मला अपोज होता की घरच्यांना सांगितलं मला चित्रकलेचं एज्युकेशन घ्यायचं, पण त्यांनी बऱ्याच ठिकाणी तपास केला की त्यांना वाटलं की कमर्शियल लाईन चांगली वर, त्याच्यात खूप पैसा. मग फाउंडेशन फर्स्ट इयर मी कमर्शियल केलं, त्याच्यात काय माझं मन रमलं नाही. मग ते सोडून घरच्यांच्या याच्याने मग ATD केले, ड्रॉईंग टीचर डिप्लोमा, बोला नौकरी करू. त्याच्यातही माझं रमलं, मी सरळ गोशा गुंडाळून डायरेक्ट मुंबई गाठली आणि चित्रकला महाविद्यालयात ॲडमिशन घेतलं. GD Art ATD ची अनेक महाविद्यालयं आली, त्यातून अनेक चित्रकला शिक्षक तयार होण्याचा प्रयत्न झाला आणि मग शाळांमधला मुळात जो चित्रकला हा अत्यंत मूळ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्याचा एक मार्ग होता, त्या विषयालाच बाजूला सारण्याचा निर्णय होतो आणि विद्यार्थ्यांमध्ये तो म्हणजे चित्रकलेची गरजच नाही अशा स्वरूपाचं जे एक मत शालेय शिक्षणात येतं,
त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, हा आता मी पालक आहे, तुम्ही पालक आहात, तर तुम्ही हा जर निर्णय घेतला की आपल्या मुलांना थोडंसं चित्रकलेचं एज्युकेशन द्यायला पाहिजे, जे एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झाम्स असतात त्यांना त्याच्यासाठी प्रेरित केले पाहिजे. गरज नाही तो भविष्यात चित्रकारच होईल, पण त्याच्या आयुष्यात त्याच्या संसारामध्ये त्याच्या ॲक्सेसरीमध्ये त्याचा जरूर वापर होतो ना. चित्रामध्ये रंग कळतात, वस्तू एखादी घेताना रंगाचं ज्ञान असतं, तेवढं तरी व्यवहारात त्याचा उपयोग झाला तर चित्रकले शिक्षण खूप झालं ना. तशा पद्धतीने आपण जर बघायला सुरुवात केली तर निश्चितच आनंद आहे. शालेय शिक्षणाचा एक विषय म्हणून आपण अगदी पाचवीपासून तो अभ्यासात ठेवलेला होता आणि नंतरच्या काळामध्ये त्याची गरज नाही, तो ऑप्शनल केला गेला आणि मग शिक्षक भरतीही बंद झाली तशा स्वरूपामध्ये. तो जो ऑप्शनला टाकणं आहे चित्रकला हा विषय, याकडे तुम्ही कसं बघता? ॲक्च्युली काय, आपल्या देशामध्ये भारत देशामध्ये गेली 30-35 वर्षापासून जे आयडियल स्कूल आहे, इंग्लिश मिडियम स्कूल आहे, ज्याला आपण बिझनेस ओरिएंटेड स्कूल म्हणते, जे पॅकेजवाले स्कूल आहे, एक्झाम्पल नॉट इंग्लिश मिडियम, पॅकेजवाले जे स्कूल आहे त्यांच्याकडे काय की ह्या विषयाला जास्त महत्त्व नाही की आपला मुलगा बिझनेसमॅन बनला पाहिजे. मग तो पालक ज्या दिवशी पहिलीत मुलाला टाकतो त्या दिवसापासून त्याच्या डोक्यात असतं की आपला मुलगा बिझनेसमॅन मग हे सॉरी थेरं कशा लाभावं त्याला, हा एक थोडासा एरर वाटतो मला. पण आपला लहान मुलगा ड्रॉईंग काढतो त्याला निश्चितच आपल्या आईवडिलांना वाटतं, आनंद वाटतं, अरे माझा मुलगा चित्र काढतो. पण ही जी कल्पना आहे ना बिझनेस पर्सनची, ती सुरुवातीपासून डेव्हलप झाली तर मग तिथं काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं. अदरवाईज पालक पोरांना मना करतच नाही की तुम्ही चित्र काढू नका बा, उलट लहान असताना लहान मुलांचे सर्व लाड आपण करतो, हा नाचू शकतो, हा चित्र काढू शकतो, हा काही पण बनवू शकतो, आनंदच आहे. पण त्याच्याकडे ज्या बिझनेस पर्सन जेव्हा बघायला लागतो ना, मग तेव्हा त्याचा पालकाचा कल कुठेतरी बदलत असतो. तुमचं काम आणि तुम्हाला मिळणारी ओळख यात एक खूप मोठं अंतर असतं आणि ते अंतर पार करतानाचं असणारा जो स्ट्रगल आहे तो सर्वात भयावह अशा स्वरूपाचा असतो. त्या टप्प्याबद्दल थोडं सांगा की तुम्हाला रेकग्निशन मिळालं का आणि रेकग्निशन ज्या ठिकाणी मिळालं त्याच्या अगोदर नकार किती मिळाले? नाही, रेकग्निशन हा जो पार्ट आहे तो मुळातच मी स्वतःला रेकग्नाईज करून घेतलं होतं. मी कोणावर डिपेंड नाही राहिलो, मला कोणी रेकग्नाईज करेल आणि मग मी काम करेल हा माझा पिंडच नव्हता पहिली गोष्ट. आणि दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारला की ॲबस्ट्रॅक्ट कसे वळाल्यात, ॲबस्ट्रॅक्ट कसे वळाल्या अशी काही ती लाईन नाही आहे. मला त्या प्रकारचं चित्रच करायचं होतं, कॉलेज स्कूलपासून निघाल्यानंतर चित्रच करायचा छंद होता. तर चित्रकला क्षेत्रात येऊन एज्युकेशन घेतल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी बघितल्यानंतर माझ्या कामातूनच ती गोष्ट ज्याला तुम्ही आज ॲबस्ट्रॅक्ट म्हणता तसं आलं. त्याला पर्टिक्युलरली मी असं काही टर्म घेऊन ते काम नाही केलेलं आहे. नाही पण नकार, कारण या टप्प्यावर काय असतं की तुम्ही काम करत असता पण ते स्वीकारलं जाणं खूप गरजेचं असतं आणि अशा वेळेला एक नकार सातत्याने मिळत असतो. तो नकार जो आहे ना तो व्यावहारिक प्रेशरमधून आलेला नकार आहे की याचं कसं होईल बा, याचा उदरनिर्वाह कसं, हे चित्र कोण विकत घेईल बा, ह्या प्रेशरमधून आलेला तो नकार असतो असं मला वाटतं. तर त्या नकाराला मीही कारणीभूत आहे, मीही भोगलं ते की खूप लोकांनी मला अपोज केला की हे काय करतो, की हे कशाला करतो, दुसरं काहीतरी कर. पण म्हटलं मला जे जमतं तेच मी करायला पाहिजे आणि जे आवडतं त्याच्यावर माझी ठाम निष्ठा आहे. भविष्यात होईल किंवा नाही पण ते करून मला आनंद जरूर मिळतो. या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण चित्र करत असतो आणि एक चित्र तयार करणं यामच्या मागे एक कॉस्ट असते, त्याची मोठी किंमत मोजावी लागत असते. स्वतःचा वेळ असतो, रंग असतो, कॅनव्हास असतो आणि या अत्यंत मागड्या अशा गोष्टी असतात. हे सगळं करत असताना मुळात लोकांमध्ये जो प्रश्न असतो तो की अरे हे ठीक आहे चित्र करतात पण मग यांना पैसे कुठून मिळत असतील? प्रामाणिकपणे तुम्ही काम सतत काम करत राहिला ना तुम्हाला श्रेय निश्चितच भेटतं. आणि तसं माझ्यासोबत होलं, लोकांनी मला माझे चित्र विकत घेत गेले. आणि असं काही नाही की सुरुवातीपासून लोकांनी चित्र विकत, असं काही नाही. पूर्वीच्या काळात मी काही व्यावसायिक कामं पण केले आर्किटेक्टसोबत की जे त्याच्याने पोट भर, कारण याच्यावर मला पोट भरायचं नव्हतं की मी हे पोट भरण्याचं मला साधन करायचंच नव्हतं. पण ते माझ्या श्रमश्रेष्ठीने ही गोष्ट घडून आणली. आणि राहिला मटेरियलचा प्रश्न, तुम्ही जे म्हणतो हे खूप महागडं असं कसं, बघा साधं व्यवहारामधलं उदाहरण आहे. एखाद्या मुलीवर किंवा एखाद्या माणसं आपण जेव्हा प्रेम करतो त्याच्या आता नाट असं अथांग प्रेम करतो, तुम्ही कुठे कॉफी शॉपमध्ये गेला, डिनरला गेला, नाही मी बिल देणार नाही बिल, त्याचा तुम्ही कधी हिशोब करत नाही, म्हणजे काय त्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे. मग प्रेमासाठी काही पण, हे तसंच माझं चित्र आहे की याच्यासाठी काही पण, याच्यातला जो खर्च आहे तो मला काही प्रॉब्लेम नाही.
त्याचं मी कधीच कधीच गणित केलं नाही. अशी जर ठाम निष्ठा असेल आणि प्रेम असेल तुमच्या कामावर तर निश्चितच भविष्यात घडतं. पण या पूर्ण याच्यात म्हणजे चित्र विकलं जाणं हा खरंच एक मोठा आनंद असतो की आपण जी एखादी आकृती तयार केली आहे किंवा जी आपली निर्मिती आहे ती स्वीकारली जाते कोणाकडून तरी. मुळात ही जी निर्मिती करण्याची क्षमता असते ती कलाकारामध्ये निश्चितपणे असते आणि त्याचा एक आनंद असतो. ज्यावेळेला तुम्ही हे तयार होतं त्यानंतर त्याची जो आनंद असतो तो जर तुम्हाला मी शब्दात मांडा असं म्हटलं तर तो तुम्ही कसा मांडा? आरशात बघावं लागेल. त्याला आकार नाही का शब्द नाही, आरशात बघावं लागेल की माझा आनंद मी कसा बघितला बुवा, तो नाही शेअर करू शकत तुम्हाला. पण मग हा जो आनंद असतो अनेकदा असं होतं की चित्र ज्यावेळेला तुम्ही गॅलरीत मांडता किंवा कुठे गॅलरीवर ठेवता किंवा कोणत्या सोशल मीडियावर टाकता तर तिथे एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे तुम्ही याला डिस्क्राईब कसं कराल. आणि चित्रकारांसाठी, कारण चित्रकार चित्रकार असतो त्याला शब्दात अनेकदा मांडता येत नाही त्याची भावना जी असते ती. आणि मग तिथे पंचायत होते. मांडता येतं, पंचायत होण्याचं काही कारण नाही. तुम्ही जर प्रामाणिकपणे तुमची चित्रकलेची सुरुवात कशी झाली, तुम्हाला चित्र का काढावं असं वाटतं, तुम्ही कुठल्या गावाला जन्म झाला, गावाचं नाव नाही पण त्या गावातले तुम्हाला सभोवतालचा काय परिणाम झाला, दैनंदिन जीवनातल्या ज्या काही घटना असतात त्या आपल्याला रिॲक्ट करतात तर त्याच्यातून आपण काहीतरी शोधत असतो. म्हणजे हे आयडियली करिअर ओरिएंटेड क्षेत्र नाही आहे. मुळातच तुमचं बेसिक चित्र केल्याचं तुमच्यामध्ये गुणधर्म असलं पाहिजे तर ते कॅरी होतं असं माझं मत आहे. तर ते काय इंजिनिअरिंग किंवा वकिलीसारखं एक कॅरिक्युलम हा क्षेत्र नाही आहे प्रामाणिकपणे सांगतो. तो तुमच्या DNA असला पाहिजे, तो असल्याशिवाय नाही होऊ शकत. सर चला इथपर्यंतच्या या टप्प्यावर आला तर थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया की पंडित खैरनार आज एक प्रख्यात असं नाव आहे पण जसं तुम्ही DNA म्हणतात की ते रक्तात असावं लागतं, कुटुंबात कोणी होतं चित्रकार म्हणून? माझ्या कुटुंबात आमच्या आईचे एक चुलत भाऊ होते तर ते LS रहेजा स्कूल ऑफ आर्टचे फाउंडर स्टुडंट होते. त्यांची मोठी यशोगाथा आहे खरं. तर ते फार हुशार होते आणि मुंबईतच काही काळ काढणी काढला, बरेच त्यावेळेस फिल्म डिरेक्ट केल्या त्यांनी. पण घरची गरगंड परिस्थिती असल्यामुळे त्यांना घरच्यांनी ओढून नेलं इथून, ते आपचं एवढं पडलेलं आहे आणि ते कोण सांभाळणार, तू कशाला इकडे. त्या भावनिक आशेने ते निघून गेले गावी. पण ते मला घरच्यांनी कळू दिलं नाही, माझं पूर्ण एज्युकेशन होईपर्यंत मला कळलं नाही. मी माझं एज्युकेशन संपल्यानंतर कधीतरी मामा गावी गेलो तेव्हा त्यांच्या घरात एका लाकडी खांब्यावर असं पॅटर्न बॅलन्स जसं म्युरल करतो तसं त्यांनी पेंट करून ठेवलं होतं. ते म्हणलं हे कोणाचं काम, हे कोणी रंगवलं? म्हणजे तुमच्या मामा. अरे बापरे. मग मला उलगडा झाला की आमचे मामा पण एक JD Art केलेले होते. नंतर अजून एक मामा होते त्यांनी JD Art केलं. पण ते मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत असताना नंतर मग त्यांचा थोडा परिचय झाला होता. ते औरंगाबादला होते, शिवाजी आयरे म्हणून होते ते. त्यातून तो DNA तयार होत गेला. हा कदाचित आईने गर्भावस्थेमध्ये त्या मामांना काही काम करताना बघितलं असेल असं आपण शास्त्रामध्ये काही मान्यता आहे त्याचा असं असा अंदाज लावला मी असू शकतो. पुढच्या पिढीच्या दृष्टीनं जर विचार केला की ठीक आहे 3 दशकं तुम्ही काम करताय आणि अनेकदा असं होतं की आजही चित्रकार व्हावं आपल्या मुलानं किंवा आपल्या घरातल्या कोणी अशी काही मानसिकता नसते कोणाची. पण ठीक आहे छंद म्हणून तू चित्र काढतो खूप आनंद असतो पण करिअर म्हणून चित्रकार होणं हा काही कोणाला मान्य असलेला असा कुटुंबातला प्रकार नसतो. तर तुम्ही आता चित्रकार म्हणून एस्टॅब्लिश झाल्यानंतर तुम्ही अशा पालकांसाठीचा काय सल्ला असेल? मुळातच पालकांनी आपल्या मुलांचे गुण काय आहे याच्यावर थोडंसं महत्त्व दिलं पाहिजे की याला चित्र काढायला आवडतं किंवा वस्तू बनवायला आवडतं किंवा अजून काही काही किंवा पुस्तकं वाचायला आवडतं. असा कल ज्या तुम्ही शोधला ना तेव्हा तुम्हाला निश्चितच कळेल की याला इंजिनिअरिंगला पाठवायचं आहे का, वकिलीकडे पाठवायचं आहे का, डॉक्टरीकडे. हे लहान मुलांमध्ये ही गोष्ट घराघरात कळून जाते थोडक्यात. त्याच्यावर जर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं त्याच्या हॉबीकडे की काय तर निश्चितच तो चित्रकले किंवा अजून क्षेत्राकडे जाऊ शकतो. नाही पण अनेकदा म्हणजे चित्र उत्तम काढतोय आणि पालकांना आवडतातही आहे आणि इतकी छान काढतोय की त्याला रेकग्निशन पण मिळत आहे. पण बाबा ठीक आहे तू चित्र काढतोय सगळं मान्य आहे पण शिक्षण चित्रकलेचं घ्यायला नाही जायचं. शिक्षण कसलं घ्यायचं तर डॉक्टर किंवा इंजिनिअरिंगचं घ्यायचं. असा जो एक अट्टहास असतो त्या अट्टहासाकडे तुम्ही कसं बघता? ते ॲक्च्युली
घरातली जी फायनान्स जी कंडिशन असते ना त्याच्यावर आई वडील मुलांचा रोल डेव्हलप करतात असं माझं मत आहे. ते जर आई वडिलांनी त्याचा जर विचार नाही केला तर निश्चितच आपले पाल्ले त्यांना ज्या लाईनला जायला तर निश्चितच जाऊ शकतं. आपला रोल जर बाजूला ठेवला तर मुळात मुलांनी चित्रकार व्हावं का आणि मग चित्रकलेत ॲबस्ट्रॅक्टसारखा विषय अमूर्ततेसारखा विषय निवडावा का हा असा गहन असा प्रश्न आहे. तो सहजासहजी सुटणार मुळात तो विषयही नाही आहे. त्या भावना आहेत एक्सप्रेशन आहे त्याच्यामुळे त्याच्या विषयासारखं त्याच्या त्याला बघता येणं आणि ती एक निरंतर तपस्या म्हणतो आपण की सतत काम करत त्याच्यातून आलेला हा एक एक आऊट नंबर तयार झालेला असतो म्हणून तो विषय असं नाही बघता येणार. सर जर पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला तुम्ही ॲबस्ट्रॅक्ट करताय आणि अनेकदा तुमच्या चित्रांमध्ये आम्हाला एक काही गोल आकृत्या दिसतात मध्यभागामध्ये आजूबाजूला कधी त्रिकोण दिसतात तर मुळात आम्हाला अनेकदा प्रश्न पडतो की अरे या पूर्ण चित्रामध्ये हा मुळात एवढा गोलाचा हा आकार का आहे. तो एक त्या पूर्ण मोठ्या चित्राचा एक पॉज आहे असं आपण समजू विराम म्हणतो ना आपण तसा तर त्याला असं काही सूर्याचं चित्र किंवा चंद्राचं चित्र किंवा असं काही नाही एक गाभारा म्हणू शकतो. उलट तो जो सर्क्युलर जो आकार दिसतो तुम्हाला उलट त्याच्यामध्ये डेप्थ आहे जे खोली म्हणतो आपण तो तुम्हाला त्या पूर्ण सरफेसमध्ये एंटायर पॉईंट म्हणून आहे एंट्री पॉईंट आहे. हे म्हणजे पूर्ण सरफेस बघितल्यानंतर एखादा आयकॉनिक सर्क्युलरमध्ये जातो आणि आपण तिथंच थांबतो थांबतो म्हणजेच काय त्याच्यामध्ये एक इन्व्हॉल्वमेंट तयार होते. आता हा मला माझ्या कामातून सरावातून आलेला आहे का हे आहे तर त्याचं असं पर्टिक्युलरशन काही नाही की हा याचा आकार आहे वगैरे वगैरे की जसं आपण आयडियली लँडस्केपमध्ये किंवा पोर्ट्रेटमध्ये सेड आणि लाईट डार्क आणि डेप्थ देतो किंवा शॅडो देतो हे तशाच प्रकारचं त्या चित्रामधला तो एक एलिमेंट आहे. फोकल पॉईंट असतो प्रत्येक चित्राचा एक मे बी. सर थँक्स अ लॉट तुम्ही आज आमच्याबरोबर चर्चा केलीत आणि मुळात अमूर्त चित्रांकडे कसं पाहावं याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केलं त्यासाठी म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भंडाऱ्याची उधळण म्हणजे